एका गरीब घरातील कुटुंबियांसाठी पनवेलश्वर पोलीस देवदूत ठरले असून मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी माणुसकी दाखवत केलेल्या मदतीमुळे एका महिलेचे बाळंतपण सुखरूपपणे झाले असून तिने एका गोंडसपाळाला जन्म दिला पनवेलजवळील करंजाडे आर थ्री या ठिकाणी वॉचमॅनचे काम करणारा नवराज खत्री हा मध्यरात्री त्याच्या घराजवळील रस्त्यावर हातात दांडका घेऊन उभा होता दरम्यान त्यावेळी या परिसरातून पनवेलश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेश पाटील पोलीस नाईक अशोक राठोड पोलीस नाईक मिथून भोसले आणि पोलीस शिपाई विशाल दुधे हे गस्त घालत असताना त्यांना नवराज खत्री हा हातात दांडका घेऊन दिसला त्याच्याकडे विचारणा केली असता सदर दांडका हा कुत्रे पळवण्यासाठी हातात घेतला असून रिक्षाची वाट बघत असल्याचे सांगितले तसेच माझी पत्नी बाळंती नसून तिला प्रसूती काळा सुरू झाल्या आहेत तिला त्वरित पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलवणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पतीसह पत्नीला वेळेत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणले यावेळी डॉक्टरांनीही तातडीने पुढील उपचार सुरू करून पशुपती नवराज खत्री हिचे सुखरूप बाळंतपण केले पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल खत्री कुटुंबियांनी शहर पोलिसांचे आभार मानले आहेत